नमस्कार, मी धीरज मानमोळे, कृषीप्रधान टीव्हीच्या अब की बार किसकी सरकार नमो वर्सेस रागा या अनोख्या शो मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अमरावती लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर या गावात आलेलो आहोत. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, या गावातील ग्रामवासी आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 4.5 वर्षात काय काय योजना आणल्या किंवा काय काय निर्णय घेतले, त्याचं स्वागत हे कशा प्रकारे करतात किंवा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे या सरकारबद्दल, ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत एक शेतकरी काका आहे. मला तुम्ही सांगा, नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? मोदी सरकारचे काही धोरण चांगले आहेत देशाच्या दृष्टीनं. आम्ही एक शेतकरी आहोत. आधी 2007 मध्ये आम्ही पीक विमा काढला, त्यांचे पैसे भेटले नाही. त्याच्यानंतर आम्ही नाफेडमध्ये तुरीचा नंबर लावला, 1000 रुपये पोत्यांना काही 2 हेक्टर पण त्याची काही मदत भेटणार होती, असं अनुदान ते आजपर्यंत मिळालं नाही. त्याच्यानंतर अजून दुसरी तिसरी गोष्ट काय, आम्ही रेग्युलर कर्ज धराव म्हणजे आम्ही लोन क्राप लोन भरलेलं आहे, त्यांचे जे 25% अनुदान होतं त्यांनी दिलं नाही. फक्त आमचे मुख्यमंत्री साहेब फक्त घोषणा करते, हे दिलं ते दिलं सर वाटून दिलं म्हणते, शेतकरी सन्मान योजना काढली, असं काहीच नाही. असे 3 मुद्दे महत्वाचे आहे. सध्याचं सरकार फक्त घोषणा करणारं सरकार आहे, अशी काकांची कडवी प्रतिक्रिया आहे. आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे. नरेंद्र मोदी सरकारनं रोजगाराचं एक आश्वासन दिलं होतं, काय याबद्दल आपली प्रतिक्रिया? माझ्या हिशोबाने रोजगार दिला आहे त्यांनी, असं काही नाही की रोजगार नाही दिला आहे. रोजगार दिला आहे आणि भरपूर एज्युकेशन साईडमध्ये पण खूप त्यांना सहायता केली आहे. आधी जे होतं की स्कॉलरशिपमध्ये भरपूर दिवस लागायचे की 2-3 वर्षांनी स्कॉलरशिप यायची, पण आता असं केलं आहे का ऑनलाईन स्कॉलरशिप असल्यामुळे त्वरित महाडीबीटी म्हणून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सेवा चालू केली आहे त्यांनी, आणि भरपूर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने सहायता दिली आहे, माझं असं म्हणणं आहे. काका, वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न असते, दिवसाची वीज मिळत नाही आहे, ओलिताचा प्रश्न राहते, शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असते याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल म्हणजे वीज पुरवठा तर भरपूर भेटतच नाही, कारण का 4 दिवस लाईन येते, रात्रंदिवस जा लागते. आजही मी पिंकर बदलून आलो. ते मोदी सरकारने हे मोदी सरकारने वीज द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. काका, एकंदरीत 4.5 वर्षातली जी कामगिरी होती किंवा जे योजना राबवल्या किंवा निर्णय घेतले होते याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी तर म्हटलं का जे काँग्रेसनं जे निर्णय घेतले होते त्याच्यापेक्षा मोदी सरकारनं एकदम उत्तम निर्णय घेतले, आणि जे 55 वर्षात जे काँग्रेस नाही करू शकली ते 55 महिन्यात जे मोदी सरकारनं केलं हे फार उत्तम केलं. सर्वच ठिकाणी प्रत्येकाचं म्हणजे कसं आहे, आता एक कुटुंब माणूस पोहोचू शकत नाही तेवढं मोठं राज्य ते पाहून राहिले, कोणाच्या सर्वच अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. एक एक गोष्ट प्रत्येकाची प्रत्येकानं समजून घ्यायला पाहिजे. तर जे जे काम केलं मोदी सरकारनं ते उत्तम केलं, फार चांगलं केलं. मोदी सरकारनं काम केलेलं उत्तम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकरी समाधानी आहेत का, काय वाटतं आपल्याला? शेतकरी तर समाधानी आहेतच, पण तरी मोदी सरकार म्हणजे हे आता 5 वर्ष आहे, सध्या तरी 5 वर्षच झालेले आहे, पण मला तरी असं वाटतं की मोदी सरकारला कमीत कमी अजून 5 वर्ष भेटायला पाहिजे, तेव्हा काहीतरी ते करू शकणार आहे. मोदी सरकारला पुन्हा एकदा 5 वर्षाचा टाइम द्यायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही तरुण शेतकरी आहे किंवा गावातील नागरिक आहे, काय वाटतं एकंदरीत या सर्व संपूर्ण 4.5 वर्षाच्या कारकिर्दीवर? सरकार काँग्रेसचं येव की भाजपचं येव हा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की जे जाहीरनामा प्रसिद्ध करते त्याच्यात जे मोठे मोठे आश्वासनं दिल्या जाते त्या आश्वासनाची पूर्ती कोण करते? किमान 80% तरी आश्वासनाची पूर्ती केल्या गेली पाहिजे. आश्वासन जाहीरनामा प्रसिद्ध करून आपण सत्तेवर येतो, पण त्या जाहीरनाम्याचे आश्वासन जे दिले आहे त्याची कोणीच पूर्ती करत नाही. आणि या सरकारने जो भ्रष्टाचार मुक्तीसाठी पाऊल उचललं ते एकदम योग्य आहे, पण शेतकऱ्याला जो स्वामीनाथन आयोग होता अशा बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहे. सरकार सत्तेवर आल्याबरोबर आमदार खासदाराचे पगार वाढवले, पेन्शन वाढवलं, पण शेतकऱ्यासाठी कोणतंच पाऊल नाही उचललं. शेतकऱ्याला जे नाफेडले म्हणजे गव्हर्नमेंट भावानं जे तुरी खरेदी केल्या तर योग्य नियोजन त्याचं झालं नाही, कारण की शेवटच्या घटकापर्यंत जो शेतकरी होता, शेवटच्या यादीत जो शेवटचा शेतकरी होता त्याची तूर तोलल्या गेली नाही. जे शेतकरी तोलले ते समाधानी आहे, त्याची प्रतिक्रिया ही चांगली, पण ज्या शेतकऱ्याची तूर तिथं तोलल्या गेली नाही, त्याचे 2000 रुपये कमी किमतीनं त्याला मार्केटमध्ये विकायला लागली, त्याचं किती मन दुखलं, त्याची प्रतिक्रिया याच्याबद्दल वाईट येणार आहे. तर असं शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही धोरणं आहे या सरकारनं शेतकऱ्याला म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ होता, प्रत्येक जे आपल्या जाहीरनाम्यात जे मुद्दे दिले आहेत त्याच्या प्रत्येकाची सुरुवात या कामाची या सरकारनं केली, पण शेतकऱ्याला सगळ्यात शेवटी ठेवल्या गेलं. सरकारसाठी शेतकऱ्यासाठी आता कुठं पाऊल उचलणं चालू आहे
पण मग हे इलेक्शन जवळ आहे म्हणून हे सर्व चालू आहे असंही शेतकरी म्हणू शकते. तर ह्या शेतकरी देशाचा कणा आहे याच्या मुद्द्या पहिले घ्यायला पाहिजे होता, आता शेवटी मुद्दा घेऊन काही फायदा नाहीये. योजना व्यवस्थित होत्या पण अंमलबजावणी झाला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत अजून शेतकरी आहे. या सरकारने येत्या आता अंतरिम जे बजेट होतं याच्यामध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊन दिलासा दिला असं वाटतंय का? नाही, अजून सध्या तरी नाही, कोणा 1,000 सध्या आले नाही आहेत. सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, आपण शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहे. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्र सरकारनेही कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला असं त्यांचं म्हणणं आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? आपल्याला कर्जमाफी मिळाली का? याचा फायदा आपल्याला झाला का? मला कर्जमाफी झाली नाही आहे. माझं 30,000 रुपये लोन होतं, ते 2016 पासून आहे, पण मला कर्जमाफी मिळाली नाही आहे. त्यामुळे माझी नाराजी आहे. हे सरकार येऊ शकत नाही, हे सरकार येऊ शकत नाही, सरकार यांची कर्जमाफी झाली नाही असं यांचं महत्व आहे. आपल्या सोबत काही तरुण विद्यार्थी आहे किंवा काही तरुण मंडळी आहे, मला तुम्ही सांगा, सरकारनं रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं होतं, याची कुठेतरी पूर्तता झाली आहे का असं आपल्याला वाटते का? नाही, काहीच पूर्तता नाही झाली, हे सरकार पूर्ण फेल आहे. आमची अशी इच्छा आहे काही सरकार डबल आलं नाही पाहिजे. तुला काय वाटते, काय एकंदरीत तुझी या सरकारबद्दलची प्रतिक्रिया आहे? हे सरकार डबल येता कामच नाही. सरकार काय करत आहे याच्या त्याच्या आपल्याला सांगत आहे कोणत्याही सुद्धा भाषणामध्ये, पण त्याचं पुरं करतच नाही. फक्त आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टी चालू आहे. इलेक्शन झालं का त्यांच्या गोष्टी बंद पडत आहे, काहीच नाही राहत. काका, मला तुम्ही सांगा, सरकारने GST आणली, त्याच्यानंतर नोटाबंदी केली, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मोदी सरकारने निर्णय जो घेतला तो योग्य निर्णय घेतला. मोदी सरकारच चांगली आहे. आता कसं आहे, ज्यांना कोणाला समजा, माझं म्हणणं कसं आहे का, कास्तकाराले जो मालाले भाव पाहिजे तो योग्य भाव मिळालाच पाहिजे. कर्जमाफी नाही झाली तर चालेल, कास्तकार इतका सक्षम आहे, त्याच्या मालाले भरपूर जर भाव मिळाला तुम्ही कर्जमाफी देऊ नका असं माझं म्हणणं आहे सरकारला. बरं, सरकारने 1.5 हमी भाव देऊन शेतकऱ्यांना एक दिलासा दिला, याबद्दल आपण काय? सरकारने 1.5 भाव दिला, अजून तो काही अंमलात आला नाही. मागच्या वर्षी 3500 रुपये तूर विकावं लागली, 5400 काहीतरी भाव होता, कास्तकार तिथून वंचित राहिला. कास्तकाराला फक्त आश्वासनच मिळालं, बाकी काही नाही. नोकरी वर्गाला 7वं वेतन लावलं, हे फक्त नोकरी वर्गासाठीच हे सरकार करून राहिलं, कास्तकऱ्यासाठी काहीच नाही. अजून कास्तकऱ्याचा मुद्दा कोणीच उचलला नाही. माझं म्हणायचा उद्देश हा आहे का, कास्तकऱ्याचा मोदी सरकारनं मुद्दा उचला, कास्तकार त्याच्यात सक्षम आहे. 1.5 हमी भावाची अजूनही पूर्तता झालेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्या योजना फक्त कागदावरच आहे असं त्यांचा रोष या बोलण्यातून आपल्याला जाणवत आहे. मला तुम्ही सांगा, 1.5 हमी भावाचं जे शासनानं जाहीर केलं होतं त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? स्वामीनाथन आयोगचं ते म्हणणं होतं की बा, शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या 1.5 भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, पण सरकारनं अजून कुठं लागूच केलं नाही आहे ना. ते शेतकरी उत्पन्न जेवढा, उत्पन्न काढासाठी जेवढा खर्च लागते तेवढाही शेतकऱ्याला वसूल होऊन नाही राहिला आहे. आणि शेतकरी गव्हर्नमेंट सरकारी भावानं खरेदी करत नाही आहे पूर्ण मालाची. सोयाबीनले भाव पाहिजे 6,500 रुपये, 6,500 रुपये 1.5 हमीभावानुसार सोयाबीनले भाव पाहिजे. आज सोयाबीनले भाव काय आहे? 3200 रुपये, 3700 रुपये समजा. तुरीची भाव अंदर आहे, तुरीले तसे मग 10,000 रुपये भाव पाहिजे, 1.5 हमी भाव. रोजगाराचा जो नरेंद्र मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं, कुठेतरी याची पूर्तता झाली आहे का? काय आपल्या? नाही, रोजगाराची पूर्तता झाली नाही आणि पॉसिबल पण नाही आहे की सर्वांना रोजगार मिळेल. पण एका रुरल लेवलवर म्हणजे प्रत्येक गावात, जसं शहरामध्ये MIDC सेक्टर राहते, प्रत्येक शहरामध्ये राहते, तसं तालुका लेवलवर किंवा ज्या गावाची संख्या 10,000 आहे अशा गावावर 1,00,000 जमिनीवर गावकऱ्यांना देण्यात याव्या, म्हणजे ते छोटे मोठे बिझनेस तिथे चालू करू शकतात. प्रत्येक व्यक्ती नोकरी करण हे पॉसिबल नाही. कुठेतरी सरकारने स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी मुद्रा योजनेची योजना आखली आणि मुद्रा योजनेच्या माध्यमातून 3 प्रकारचे लोन डिव्हाइड केलं, याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, मुद्रा योजना ही चांगली आहे, पण प्रत्येक जण मुद्रा योजनेसाठी इलिजिबल होत नाही. आणि जे रुरल एरियातले लोक राहतात गावाकडे, आणि त्याचा रिपोर्ट बनवावा लागते, आणि बँकेची झंझट, या सर्व गोष्टीत ते झंझटमुळे त्यांचे केसेस पास होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कास्तकाराला काहीच नाही, कास्तकऱ्यासाठी काहीच केलं नाही मोदी सरकारनं. सगळ्या व्यापारासाठी, नोकऱ्यावाल्यासाठी, सगळ्यासाठी केलं, फक्त कास्तकऱ्यासाठी काही नाही केलं. कास्तकऱ्यासाठी मेन कास्तकार आहे, कास्तकरा भरोसा सगळे जगून राहिले, त्यांनाच काही काही दिन नाही राहिलं. मोदी सरकारनं हे पाहिले पाहिजे पहिले, नंतर पा
काही काही लोकांना आपलं जे नाराजी आहे की काही काही लोकांना जे मागून तुरी वगैरे घेतलेल्या नाही त्याच्यामुळे त्यांची थोडीशी नाराजी आली. नाही सरकारपाशी जरी ते इतके गोदाम नाही आहे कधी बारदाने नाही आहे तर गव्हर्नमेंटनं काय करायला पाहिजे त्यांना 1000 रुपये क्विंटलप्रमाणे ते पावती आणा कास्तकार तोलू आणि त्या हिशोबानं दिले असते ते चांगलं झालं असतं. येत्या 2019 लोकसभा निवडणुकीत कोणाचं सरकार येते आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणाचं सरकार तुम्हाला? आम्हाला भाजपचं सरकार हवं. आम्हाला काँग्रेसचं पाहिजे. भाजपचं हवं पण भाजपवाल्यांनी निर्णय कास्तकाराविषयी घ्यावा. काय वाटतं काका कोणाचं सरकार निवडून येईल? सरकार तसं आहे तसं सांगता येत नाही शक्यता. पण तुम्ही कोणाला निवडून देणार? माझं तर मत आहे जसं मोदीजी चांगले आहेत पण बाकी खिचडी इकडे पण मोदीजी एक पर्याय आहे. काय वाटतं तुला? केंद्रात मोदी राज्यात काँग्रेस. मला तर वाटते की मोदींना जे 5 वर्ष भेटले ते अपुरे आहेत. अजून जर 5 वर्ष असले तर सगळं काही अजून 5 वर्ष मोदींना द्यायला पाहिजे. अजून तसं मोदी सरकार बेस्ट आहे पण आपल्या स्टेट लेवलवर जे फडणवीसची जे काही म्हणजे वर्किंग आहे तर ती प्रॉपर नाही आहे. तर इथे सेना हवी आहे. लोकसभा 2019 कोणाची सरकार आली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मोदीची. मोदी बेस्ट आहे. मोदीचा असं काही फक्त कास्तकऱ्यासाठी नाराजी आहे. मोदीची कास्तकऱ्यासाठी करा म्हणा कास्तकऱ्यासाठी जगून राहिले. काय वाटतं तुम्हाला कोणाचं? मोदीजी. मला असं वाटतंय का 5 वर्ष पुन्हा मोदीजीला द्यायला पुन्हा मोदीजीला द्यायला पाहिजे असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्या सरकारकडून काय तुमची अपेक्षा राहील? मालाले भाव मिळाला तर शेतकरी काही ना काही जगू शकन. काय अपेक्षा राहील? बस मालाला भावच पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही. बस शेतमालाला भाव चांगला. शेतकरी सुखी तर देश सुखी आणि मोदी आले तर शेतकरी सुखी. बस काय अपेक्षा राहील? स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे. काय जे काही मोदी सरकार करून राहिला ते योग्यच करून राहिला आणि आपल्याला ह्या 5 वर्षात अजून मोदीलाच निवडून द्यायचं आहे आणि ते जे करणार आहे ते पूर्व चांगलंच करणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या सरकारकडून त्यांना शेतमालाला हमी भाव तसेच त्यांच्या पिकाला योग्य दाम मिळाला पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा भेटू काही नवीन गावात जाऊन नवीन शेतकऱ्यांसोबत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार. तोपर्यंत नमस्कार.